चातुर्मासातील पहिला मोठा सण आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेला अनेक स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात। ही स्वामी सेवा कशी करावी आणि गुरुपौर्णिमेपासून कोणती प्रभावी स्वामी सेवा करावी याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचं, प्रेमाचं, आदर्शाचं प्रतीक आहे। गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच मानला जातो। सर्व विद्या, वेद, पुराणं यांचं माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचं स्थान अनन्यसाधारण आहे। म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही संबोधलं जातं। अशा या महत्त्वपूर्ण तिथीला व्यासांचं, गुरुजनांचं, आध्यात्मिक गुरूंचं पूजन केलं जातं। त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतलं जातं। गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि या दिवशी गुरूंची विधिवत पूजा करण्याचीही परंपरा आहे। गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात। ती सेवा कशी करावी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून स्वामींची प्रभावी सेवा कशी करावी, तर रोजच्या रोज दुपारच्या जेवणात, सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून आपण ही सेवा दररोज करायला सुरुवात करावी। आता या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त 2 गोष्टी कराव्यात। श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप करावा, कारण यासाठी खूप कमी वेळ लागतो। आणि जर आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळी करायला सुद्धा जमलं नाही, तर कमीत कमी 1 माळ तरी करावा। श्री स्वामी समर्थ नामाचा जप 1 माळ करायला आपल्याला जमू शकतं। त्यानंतर दुसरं काम म्हणजे तारक मंत्र। हा मंत्र दिवसातून 1 वेळेस तरी नक्की बोलावा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा या दिवसापासून आपण या 2 गोष्टी ऐकायला किंवा म्हणायला सुरुवात नक्की करावी। दररोज ही सेवा कशी करावी, तर दररोज संध्याकाळी किंवा सकाळी 1 वेळ निश्चित करावी। समजा सकाळी 7:30 किंवा संध्याकाळची 1 वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी। दररोज सर्वसाधारणपणे आपण स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत ह्या अध्यायाचं अध्ययन करावं। अध्ययन करताना दररोज 3 अध्याय तरी वाचावेत, कारण त्यात 21 अध्याय असतात, जेणेकरून आपली 1 आठवड्यासाठी अध्यायनं होतील आणि पुढील आठवड्यात पुन्हा नव्यानं सुरू करू अशा पद्धतीने हे अध्याय वाचावे। हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या नामाच्या 11 माळी जप करावा आणि हे न चुकता दररोज करावं। कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली ही सेवा किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून सुरुवात केलेल्या या सेवेमुळे आपल्याला अनन्यसाधारण लाभ मिळू शकतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंचं पूजन, नामस्मरण, मंत्रजप हे करणंसुद्धा शुभ मानलं जातं। याचबरोबर अनेकांचे गुरु दत्तगुरु आहेत। दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुचरित्र पारायणानं अनेक लाभ होऊ शकतात, अपार पुण्य लाभू शकतं, श्री दत्तगुरूंची विशेष कृपा लाभू शकते अशी मान्यता आहे। त्यामुळे गुरुपौर्णिमेपासून गुरुचरित्र पारायणाला सुद्धा सुरुवात केली जाऊ शकते। आता अनेकदा आपण नियमित सेवा करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, तरी त्याचं फळ मिळत नाही याबाबत मनात शंका निर्माण होते। गोष्टी सकारात्मक घडत नाही असं वाटू लागतं। अशा गोष्टी सातत्यानं घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते। मात्र असं घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो। आपण जे काही करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावं असं सांगितलं जातं। त्याचबरोबर आपल्याकडून काही चुका होत नाहीत याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असंही म्हटलं जातं। श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होऊ शकतो। अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे। स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नित्यपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात। अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत। परंतु आपण स्वामींची नित्य सेवा करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे। या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर स्वामीपूजा आणि स्वामीसेवेचं शुभफळ
आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं अशीही मान्यता असल्याचं सांगितलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशीपासून स्वामी भक्तांनी स्वामीसेवा करायला सुरुवात केली तर नेमकं काय करावं? स्वामीसेवा करत असाल तर आपल्या पद्धतीनं ती सुरू ठेवावी. स्वामीसेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नित्यपणे स्वामीसेवा करावी. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झालं तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, देवासमोर दिवा लावावा, स्वामींना दिवा अर्पण करावा, त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावेत. अगदी दूध किंवा साखरेचा नैवेद्य चालू शकतो. यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं पठन करावं. याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायाचं पठन केलं तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणावा. त्याचबरोबर किमान एक माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आधी सांगितल्याप्रमाणे 11 माळीत जप करणं शक्य नसेल तर एक माळी तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप नामस्मरण आवर्जून करावं. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा आपण सुरू ठेवू शकता. मात्र ही सेवा जर आपल्याला करायची असेल तर आपण गुरुपौर्णिमेपासून सुरू करू शकतो. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी, खंड पडू देऊ नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडलास तर स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी. त्यानंतर पुन्हा संकल्प करून ही सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निशंक मनानं करावी, कोणताही किंतू मनात ठेवू नये. तर आधी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामीसेवा करत असतात. तर ही सेवा आपण कशी करावी याबद्दल आपण जाणून घेतलं. याचबरोबर गुरुपौर्णिमेपासून ही सेवा आपण स्वामींसाठी सुरू केली तर त्याचे अनिच्छित चमत्कारिक अनुभव आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन हे सत्याचं पूजन, ज्ञानाचं पूजन आणि ध्यानाचं पूजन असतं. गुरुच्या सान्निध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो, ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो. मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसा जीव आणि शिव यांचं मिलन घडवून आणणारा हा गुरु साक्षात परब्रह्मच आहे. त्यामुळे गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. आकाशासारखा विशाल हृदयाचा मूलतत्व मीच आहे ही जाणीव असणारा तो नित्य आहे. त्याला अंत नाही. विमल शुद्ध ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा, सत्व रज तमाच्याही पलीकडे असणारा असा हा गुरु आहे. ही गुरुसेवा खऱ्या साधकानं निष्काम भावनेनं करणं अधिक प्रशस्त ठरू शकतं. गुरुपौर्णिमेपासून केलेल्या या प्रभावी सेवेमुळे आपल्याला चांगले चमत्कारिक विलक्षण अनुभव नक्कीच अनुभवायला मिळू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थांची अशी प्रभावी सेवा करता का? किंवा गुरुपौर्णिमेपासून तुम्ही श्री स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी कोणते प्रयत्न करता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.